गेले 4 दिवस सतत कोसळणाऱ्या पावसानं मुंबईकर पार हैराण झाले होते. मात्र या सगळ्यात फावलं ते चोरांचं. या 4 दिवसात मुंबईत मोठ्या प्रमाणात चोऱ्या झाल्याचं समोर आलंय. गेल्या काही दिवसांपासून सतत कोसळणाऱ्या पावसानं मुंबईकरांचं जगणं नकोसं केलं होतं. ठिकठिकाणी पाणी जमलं होतं. वाहतूक कोंडी, ट्रेन लेट या सगळ्याचा सामना मुंबईकरांनी अगदी पावलोपावली केला. मात्र असेही काही होते ज्यांनी या पावसात देखील संधी साधली, आणि ते होते मुंबईचे चोर. गेल्या 5 दिवसात 225 चोऱ्या घरफोड्या झाल्याचं समोर. एकट्या सोमवारी झाल्या 30 हून अधिक चोऱ्या. सगळ्यात जास्त म्हणजे 30 हून अधिक चोऱ्या या सोमवारी जेव्हा पावसाचा जोर सगळ्यात जास्त होता तेव्हा झाल्याचं समोर आलंय. मुंबईत पावसानं जोर धरलेला असताना मुंबईकरांनी त्यांची दुकानं लवकर बंद केली होती. त्यात सलग पाऊस असल्यानं अनेकांनी आपली दुकानं बंद ठेवणंच पसंत केलं. पोलीस देखील लोकांना मदत करण्यात आणि वाहतूक सुरळीत करण्यात व्यस्त असल्यानं चोरांनी आपला डाव साधल्याचं समजतंय. सचिन गाड, झी मीडिया, मुंबई.